आम्ही 1 वर्षापासून प्रेम करतोय. बर, प्रेम करतो. आता कुठे जाणार पडून तुम्ही? तो बोललाय मुंबईला जाऊ तिकडच राहू. मुंबईला जाऊ तिकडच राहू. पण हो पोटापाण्याचं काय? तो बोलला आपण तिकडे जाऊनच तू करू. करणार का ते करणार काम? कोण करणार काम? हा सांग ना. करू आम्ही. माझ्या डोळ्यात डोळे घालून बोल. करू आम्ही म्हणजे काम कोण करणार? अगं जगण्यासाठी नुसतं प्रेम उपयोगाचं नसतं का बाळा? हा प्रेम उपयोगाचं असतं का? त्यासाठी काहीतरी लागल, कमवायला लागेल त्यांनी. हा आम्ही जाऊ मुंबईला, जाऊ तिकडे काहीतरी करू. राहायची काय व्यवस्था केली? काय आहे काय आता पत्ता काय आहे? हा आहे का? आणि या बॅगेत काय? काही काही नाही म्हणजे काहीतरी असेल ना, कपडे वगैरे घेतले असतील ना. हा काही नाही. काही नाही. दाखव मला. नको. का दाखव ना? अगं मी तुला पाठवतोय ना. का नाही दाखव मला? काय काय घेतलं असते? काय काय घेतलंस दाखव ना. हे हिच्या बॅग मध्ये काय बघ ग. बघ बघ बघ, कपडे आहेत तर मग का नको म्हणतेस तू? हा त्यात काय बघू दे? त्या पाठीवर पुस्तक घेतलीस का वाचायला तिथं तू? हा मग बघ ना, बघ ना, पोरीन पैसे घेतले आणि सोनं पण घेतले. अगं हे सगळं घेऊन आली ग. तू शांत. अवदसा पैदा केली आपण. अहो बघ ना, शांत आजूबाजूला भावकी आहे सगळी. तू शांत बस. बस शांत बस म्हणतात काय माहिती? तेच पाहिजे असतं ह्या लाग लावायला. मी आहे ना, मी बोलतोय ना. हा हा अजून काय घेतलं बाळा? हा तेवढंच घेतलं होतं आणि कपडे घेतले होते. पुरल हे आयुष्यभर. राहू दे राहू दे राहू दे राहू दे. निश्चितच मी तेवढा विचार करू शकतो तुझ्या बाबतीत. बरोबर आहे का नाही? हा पुरल ना तुला? मग तुझा निर्णय पक्का आहे का? हो जायचंय. 100%? हो जायचंय. बिलकुल हो मान्य आहे तुला. फक्त जाण्या अगोदर एक बोलू का तुला? बोलू का? आम्ही तुला जन्म दिला बरोबर आहे. आज तू किती वर्षाची? 20 वर्षाची. बरोबर आहे. हा म्हणजे तू आम्हाला 20 वर्षापासून असं मानूया तू ओळखतेस. बरोबर आहे. तू त्याला किती दिवसापासून ओळखते? 1 वर्ष झालं. तुला आम्ही किती? 20 वर्ष. बरोबर आहे. 1 वर्षात तुमचा दोघांचा एकमेकावर विश्वास बसला, सगळं बसलो, सगळं मान्य आपल्याला. काय तो काय करतो काय नाही हे करत नसताना तू त्याच्यावर प्रेम केलं. बरोबर आहे. आता मला एक गोष्ट सांग, हे सोनं पैसा प्रॉपर्टी कोणासाठी करून ठेवलंय? तुझ्यासाठीच ना. आम्ही देणार कोणाला? तुलाच देणार ना. बरोबर आहे का नाही? सांग मला. आता त्याला फक्त एकच गोष्ट कर माझ्यासाठी, की त्याला म्हण की बाबा मी यायला लागले आहे त्या ड्रेसवर कारण मला कपाटाची चाबीच नाही मिळाली, पैसा नाही मिळाला, सोनं नाही मिळालं. याच्या उपर आहे तो जो म्हणला ना, चल ये मी आहे तुला, मी सांभाळेल, तर मी स्वतः तुला सोडायला येतो. मग झालं? लाव फोन त्याला, लाव. काय म्हणतोय बघूया. हॅलो. हो आवरलंय माझ, मी निघते. अरे पण हा तीच चावी नाही सापडली मला आणि सोनं नाणं काहीच नाही माझ्याकडं, पैसे पण नाही भेटले रे. मग मी येते तशीच. अरे आज काय करतो, आपलं प्रेम आहे ना एकमेकावर, आपण करू ना, कमू दोघ मिळून. आज काय करतो पण आपलं प्रेम आहे ना रे. ऐकलंस काय बोलला ते? हा आम्ही आमचं करू. हा बरोबर आहे ना. आता फोन लाव पुन्हा एकदा. प्रेम बीम काही नसतं ग, हे फक्त अट्रॅक्शन असतं. आणि आई बाप आम्ही तुझं काही वाईट करणार आहेत का असं तुला वाटतं का? सांग ना.
अगं आई बापच भलं करतात आपल्या लेकराचं. आज हे पैसा अडका संपला नाही तर सोनं नाणं तुला तिने तिथं मुंबईत विकलं असतं. आम्ही कोणाच्या तोंडाकडे पाहिजे होतं सांग ना तू. हा तुला असं वाटतंय का आम्ही तुझं वाईट करू म्हणून? हा चुकला का नाही तुझा निर्णय? तुला मान्य आहे का नाही? हा मला तुमचे पैसे नको, काहीच नको बाबा. अरे बाळा हे पैसे तुझ्यासाठीच आहेत ग. आम्हाला काय एकुलती एक लेख तू आमची. हा तुला काही धरा आम्ही तोंडाकडे कोणाच्या पाहायचं? चुकले बाबा माफ. बाळा इथून पुढे असा निर्णय घेऊ नकोस. काय बघ हे पैशाचीच काही नाहीये ग. हा आता नाही ना जाणार बाई? नाही जाणार. कळून नको माय असं काय करायचं नाही माय चुकीचं. चुकलं आई मा.